कोणी म्हणा स्वतः हातात ध्यान मोकळे वा काय माझं कळायचं मला नाही जायचं त्याचं म्हणून मी रक्त जाळायला लागलोय. मी सावध करायला लागलोय. पहिला आंदोलक संदेश येत असा तिथे सावध करायला की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या. हे लोक तर मला डोक्यावर घेऊन नसतील, याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे. नाही दिलं तर, नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय कशी असेल विधान. नाही मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे, मग मात्र मग ना खोटा निघत. मराठा आंदोलक मरुण जरांगे यांनी आव्हान केलेलं आहे आणि असं म्हटलंय की ते महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा जागा लढतील. त्यांनी त्या खुशाल लढाव्या, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करू शकतात किंवा कोणाला पाठिंबा देऊ शकतात. लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हे सर्व गोष्टी करण्याचा त्यांना अधिकार आहे. परंतु त्यांनी हे विसरता कामा नये की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अथक परिश्रम करून आणि सर्व पक्षांना एकत्रित घेऊन, विरोधी पक्षांना देखील एकत्रित घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन हे 10% आरक्षण जे विधिमंडळात आपण पारित केलं ते सर्व झालेलं आहे आणि मराठा समाज खरोखरच समाधानी आहे. परंतु ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवंय हा हट्ट त्यांनी सोडून द्यावा, हा दुराग्रह त्यांनी सोडून द्यावा. आणि दुसरी गोष्ट की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याची परिस्थिती बिघडणार नाही, कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी मनोज जरांगे यांची आहे.